विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन दिलेले 11वी संदर्भात पालकांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सगळ्या डिटेल्स मी सांगितलेले, त्यावरून बऱ्यापैकी प्रत्येकाने ते लेक्चर ऐकून डिसाइड केलं असेल की आपल्याला ए ग्रुप घ्यायचा आहे का बी ग्रुप घ्यायचा आहे का दोन्ही ग्रुप घ्यायचे. हे डिसाइड झालं की आपण त्या त्या मार्गानं अभ्यास करण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी आपण तयार आहोत असं होईल लक्षात घ्या. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला यापुढं अभ्यासाचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते प्लॅनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्या त्या पद्धतीनं अप टू डेट सगळे दररोजच्या दररोज लेक्चर्स ऐकून त्याच्या नोट्स काढा. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर त्या त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरना तुम्ही कॉल करून ते डाऊट क्लिअर करून घ्या हे लक्षात घ्या. कारण असं म्हटलं जातं सक्सेस इज वेल प्लॅन्ड इव्हेंट. त्यामुळे आता इथं आज मी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, मी काल सांगितले की माझा विषय गणित, मॅथमॅटिक्स हा माझा विषय आणि मॅथमॅटिकल इंट्रोडक्शन पण मी तुम्हाला काल त्याचं करून दिलेलं आहे. तर आज आपण मॅथमॅटिक्समध्ये काय काय शिकायचं आहे, 11वीच्या मॅथ्समध्ये आपल्याला नवीन काय काय बघायचं आहे ते मी एक्सप्लेन करणार आहे. की या मॅथमॅटिक्समध्ये बघा की पेपर वन मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स असं या याचं नाव आहे सब्जेक्टचं. याच्यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन बुक्स मी प्रत्येकाचं पीडीएफ सगळ्यात ऑल सब्जेक्टची पीडीएफ तुम्हाला मी दिलेली आहे. त्यामुळे इथं पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये असे दोन पार्टची दोन पुस्तकं आपल्याला मॅथमॅटिक्सची बघायची अभ्यास करायचा आहे. 12वीला सुद्धा पार्ट वन आणि पार्ट टू अशी दोन पुस्तकं आहेत हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्डाची एक्झाम कशी होते, पेपर वन पेपर टू जसं मॅथ्स वन आणि मॅथ्स टू जसं तुम्हाला 10वीला झालं तसं एक तर नाही की नवीन पॅटर्ननुसार मॅथमॅटिक्सचा एकच पेपर होणार, फिजिक्सचा एकच पेपर होणार, केमिस्ट्रीचा एकच पेपर होणार आणि बायोचा पण एकच पेपर होणार. हे पेपर पॅटर्न जे आहे ते पेपर पॅटर्नचं डिस्कशन मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला देणारच आहे. ऑल सब्जेक्टसाठी त्याचं वेटेज कसं आहे, फॉर्मॅट कसं आहे, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. मात्र आज मॅथमॅटिक्सची थोडी ओळख करून घेऊ की या पार्ट वनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. बघा की पहिला जो टॉपिक आहे तो एकूण 9 टॉपिक आपल्याला शिकायचे पार्ट वनमध्ये आणि पार्ट टूमध्ये सुद्धा 9 टॉपिक शिकायचे. तर यामध्ये लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शनमध्येच मी तुम्हाला सांगितलं की 11वी म्हणजे रेस्ट इयर नाही हे लक्षात घ्या. की सगळ्यात महत्त्वाचं काय की 11वीला प्रत्येक टॉपिक म्हणजे 11वीला जेवढं तुम्ही एफर्ट्स घ्याल, पाया जेवढा तुम्ही भक्कम कराल तेवढी इमारत मोठी आणि स्ट्रॉंग ही 12वीमध्ये तुम्हाला बांधता येणार आहे लक्षात घ्या. त्यामुळं हे सगळेच्या सगळे टॉपिक्स याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं, नवीन काय भाग शिकायचा आहे किंवा आधीच्याशी रिलेटेड काय काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. की पार्ट वन मध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट हा पहिला टॉपिक शिकायचा आहे. आता अँगल हे आपल्याला याच्या आधी स्कूल लेवलला झालेलं आहे. अँगल म्हणजे तुम्ही युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट असं शिकलेलं आहात. आता ती डेफिनेशन मर्यादित न राहता तुम्हाला या अँगलमध्ये डायरेक्टेड अँगल शिकायचे. डायरेक्टेड अँगल हा जो कन्सेप्ट आहे तो डायरेक्टेड अँगल याच्यामध्ये एक फिक्स रे असतो आणि एक रे रोटेट होत असतो हे लक्षात घ्या. आणि त्या डायरेक्टेड अँगलची पोझिशन कशी घ्यायची किंवा ऑर्डर्ड पेअर कशी घ्यायची हे या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता हे अँगल मेजरमेंट घेत असताना आपल्याला फक्त आतापर्यंत 10वीपर्यंत पॉझिटिव्ह अँगलच माहीत आहे. आता इथं तुम्हाला निगेटिव्ह अँगल हा कन्सेप्ट सुद्धा शिकायचा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्टेड अँगल हा जो कन्सेप्ट आहे, डायरेक्टेड अँगल इज अँड युनियन ऑफ ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज ओ ए अँड ओ बी टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे ओ ए टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ रे ओ बी. म्हणजे हा रे ओ ए फिक्स रे आहे असं समजा आणि हा रोटेट होऊन दुसऱ्या रेची पोझिशन घेतो याला आपण डायरेक्टेड अँगल म्हणतो. डायरेक्टेड अँगल ए ओ बी हा याचं रोटेशन आपण असं घेतो डायरेक्टेड अँगल ए ओ बी. आपण हा सिम्पल अँगल 10th लेवलला जर घेतला तर आपण अँगल ए ओ बी किंवा याला अँगल बी ओ ए असंही म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही ऑर्डर आपण रीड करू शकतो. तसे इथे डायरेक्ट अँगल मध्ये नाही लक्षात घ्या. पहिल्यांदा इनिशियल रे पासून हा जो फिक्स रे असतो त्याला आपण इनिशियल रे म्हणतो आणि टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे ओ ए टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ रे ओ बी हा जो रे आहे त्याला आपण टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर म्हणतात हे लक्षात घ्या. आणि याचं रोटेशन
अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह अँगल, आणि क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह अँगल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये निगेटिव्ह अँगल हा एक कन्सेप्ट 11वीमध्ये नवीन घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला पुढे हायर एज्युकेशनमध्ये नेहमी लागणार आहे, तो म्हणजे सिस्टम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स. याच्यामध्ये दोन सिस्टम्स आहेत, एक सेक्झाडेसिमल सिस्टीम आणि दुसरी आहे ती सर्क्युलर सिस्टीम. मग सेक्झाडेसिमल सिस्टीममध्ये आपल्याला काय करायचं आहे, द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज डिग्री. म्हणजे आतापर्यंत डिग्री अँगल किती, 70 डिग्री, 45 डिग्री, 10 डिग्री, 100 डिग्री असं जे आपण मेजरमेंट घेतो ते डिग्री मेजरमेंट, दॅट इज कॉल्ड द सेक्झाडेसिमल सिस्टीम. आणि सर्क्युलर सिस्टीम ही नवीन सिस्टीम आहे. जसं तुम्ही फिजिक्समध्ये एस आय सिस्टीम आणि सी जी एस सिस्टीम घेता, एस आय सिस्टीम ही इंटरनॅशनल लेवलला वर्क करते, तसंच मॅथमॅटिक्समध्ये सेक्झाडेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीममध्ये सर्क्युलर सिस्टीम ही टोटल इथून पुढे आपल्याला यूज करायची, लक्षात घ्या. म्हणजे अँगल बाबतीत जी सर्क्युलर सिस्टीम आहे आणि त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट जे आहे ते रॅडियन मेजर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इथून पुढे कोणताही अँगल किंवा कोणताही रिझल्ट तुम्हाला हायर एज्युकेशनमध्ये बघायला मिळेल त्याच्यामध्ये अँगल जर येत असेल तर तो कशामध्ये असणार आहे, रॅडियन मेजरमध्ये, लक्षात घ्या. आणि सगळे रिझल्ट सगळे फॉर्म्युले हे रॅडियन मेजरसाठी तयार केलेले आहेत. आणि जर तुम्हाला चुकून डिग्री मेजरमध्ये दिलं असेल तर ते रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करून घेतल्याशिवाय आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, हे परफेक्ट लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये आपल्याला सेकंड जी सिस्टीम शिकायची ती रॅडियन मेजर. रॅडियन मेजर कसं आहे हे थोडक्यात मी इथे एक्सप्लेन करतो, त्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आपल्याला बघायचंच आहे की रॅडियन मेजर म्हणजे आपण हे सर्कल घेतलं आणि या सर्कलमध्ये लेंथ ऑफ आर्क ही आर्क आहे, हे लेंथ ऑफ आर्क आणि रॅडियस जर सेम असेल, आर इज इक्वल टू एस, तर या लेंथ ऑफ आर्कनं जो सेंट्रल अँगल केलेला आहे तो अँगल कन्सिडर्ड ॲज 1 रेडियन, हे लक्षात घ्या. 1 रेडियन इज द मेजर ऑफ द अँड आर्क अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ॲट द सेंटर ऑफ सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रॅडियस ऑफ द सर्कल. म्हणजे या आर्कनं सेंट्रल अँगल जो केलेला आहे त्या आर्कची लेंथ काय पाहिजे, रॅडियस ऑफ द सर्कल पाहिजे. आणि हा जो अँगल येतो दॅट अँगल इज कॉल्ड 1 रेडियन, आणि साधारणपणे 57 डिग्रीच्या आसपास येते, लक्षात घ्या. हे टॉपिकमध्ये मी डिटेलमध्ये देणार आहे, मात्र तुम्हाला रॅडियन मेजर म्हणजे काय हे थोडक्यात एक्सप्लेन केलं. त्यानंतर 10वीमध्ये तुम्ही एरिया ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ आर्क हे कन्सेप्ट बघितलेला आहात. याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ऍप्लिकेशन लेवलचे एक्झाम्पल्स ह्या सेकंड पार्टमध्ये बघायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री मी 10वीला सुद्धा शिकवत असताना सांगत असतो की बाकीचं काही नाही केलं तरी चालतं, तरी ट्रिग्नॉमेट्री परफेक्ट यायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांना ट्रिग्नॉमेट्री हा भाग खूप टफ जातो. काही ना साईन कॉस टॅन म्हटल्यानंतर ट्रिग्नॉमेट्री रेशो जरी विचारलं ते मळमळतो, मीटिंग व्हायला लागतं, हे लक्षात घ्या. पण ट्रिग्नॉमेट्री सारखा पार्ट कोणताही सोपा नाही, लक्षात घ्या. आणि ट्रिग्नॉमेट्री इज द हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. मी गमतीला बऱ्याच ठिकाणी व्याख्यानला गेल्यानंतर असंही म्हणतो, जर मला मुलगी असती तर मी माझ्या मुलीचं नाव ठेवलं असतं ट्रिग्नॉमेट्री. सगळ्यात खूप म्हणजे छान नाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे इतकंही इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि ज्यांना ए ग्रुप घ्यायचा आहे त्यात तर मुलांना ट्रिग्नॉमेट्री येत नसेल तर त्यांनी सरळ आर्ट्स किंवा कॉमर्सचं ऍडमिशन घ्यावं, लक्षात घ्या. ट्रिग्नॉमेट्री जर टफ जात असेल तर काही अर्थ नाही. कारण जर मॅथमॅटिक्सचा पेपर 2 12 जर तुम्ही बघितला, म्हणजे टोटल कंबाईंड पेपर असणार आहे, मात्र पेपर 2 मधले जर पार्ट 2 मधले जर एक्झाम्पल्स बघितला तर तुम्ही असं म्हणाल किंवा पूर्वी पेपर 2 सेक्शन 2 आणि सेक्शन 1 असं वेगवेगळं असायचं, तर त्याच्यामध्ये जर तो पार्ट जर बघितला तर तुम्ही म्हणाल की हा बोर्डाचा पेपर आहे, म्हणजे मॅथमॅटिक्सचा पेपर आहे का ट्रिग्नॉमेट्रीचा पेपर आहे. कारण एकही पॉईंट असा नाही की तिथे ट्रिग्नॉमेट्री आपल्याला लागत नाही. फिजिक्समध्ये सुद्धा या ट्रिग्नॉमेट्रीचा तुम्हाला उपयोग होणार आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये तुम्ही 10वीला जरी हा टॉपिक ऑप्शनला टाकलेला असाल तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण तुम्हाला इथं पहिल्यापासून सगळी ट्रिग्नॉमेट्री मी तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या. तिथं राईट अँगल ट्रिग्नॉमेट्री इज द स्टडी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल चे याच्यामध्ये स्टडी केलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे रेशोज मानलेले आहेत आणि त्या रेशोला नाव साईन कॉस टॅन आणि कोसेक सेक कॉट दिले, लक्षात घ्या. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2 मध्ये जे इंजिनिअरिंगमध्ये लागणारे फॉर्म्युले ते फॉर्म्युले इथं उपयोगी पडणार, ते लक्षात घ्या. म्हणजे त्याची प्रूफ आणि त्याच्यावरचे ऍप्लिकेशन लेवलचे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला शिकायचे. कारण 10वीला तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीच्या सगळ्या डेफिनेशन्स, रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्री रेशियोज,
त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री रेशियोज ऑफ 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 0, 90 डिग्री पण झालेलं आहे. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी झालेली आहे त्यांच्यावरचे सिम्पल एक्झाम्पल्स. परत हाईट अँड डिस्टन्समध्ये याचं ऍप्लिकेशनसुद्धा कसं करायचं हे तुम्ही शिकलेलं आहात. तर या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पहिल्यांदा ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये आणि 2 मध्ये टोटल हे आधीच्या सिलेबसमध्ये 3 टॉपिक होते, ते मर्ज करून 2 टॉपिक केले ते लक्षात घ्या. तर या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सगळ्या डेफिनेशन्स, रिलेशन्स हे सर्कल कडून आपल्याला शिकायचं. त्याला आपण सर्क्युलर फंक्शन सुद्धा काही बुक्समध्ये याचा उल्लेख आहे. सर्क्युलर फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रीला सर्क्युलर फंक्शन सुद्धा म्हणतात. म्हणजे सर्क्युलर फंक्शन सर्कल काढून आपल्याला ही ट्रिग्नॉमेट्री डिफाईन करायची आहे. आणि त्याहीपेक्षा 10वीपेक्षा राईट अँगल ट्रायंगल पेक्षाही सोपं आहे. कारण आपण हे सर्कल घेतलं, याच्यावरती पी पॉइंट घेतला आणि पी एक्स वाय आणि हा पी एम परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस टाकलं, हा अँगल थीटा घेतला तर ऍडजसंट साईड एक्स येते थीटाची, अपोजिट साईड वाय येते आणि हायपोटेन्यूस आर येतो. हे फिक्सच. आणि हा राईट अँगल ट्रायंगल काढून आपल्याला सगळी ट्रिग्नॉमेट्री डिफाईन करायची, लक्षात घ्या. त्यामुळं याच्यामध्ये सगळे रिलेशन, आयडेंटिटीज, आता 0 to 360 degree पर्यंतचे सगळे मेजरमेंट आपल्याला पाठ पडले हे लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये ॲडिशन फॉर्म्युले, सबट्रॅक्शन फॉर्म्युले, डबल अँगल, ट्रिपल अँगल, हाफ अँगल, फॅक्टोरायझेशन, डिफॅक्टोरायझेशन आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल बाबतीत काही ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन्स आहेत, त्याचाही आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. त्याचे डिटेलमध्ये एक्झाम्पल्स सॉल्व करायचे ते लक्षात घ्या. ह्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा ग्राफ कसा आहे तो हेही या टॉपिक दोन्ही टॉपिकमध्ये बघायचा आहे. त्यावर ट्रिग्नॉमेट्री हा इतका सोपा पार्ट आहे की परफेक्ट अप टू डेट सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ केला आणि त्याची प्रॅक्टिस जर केला तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीची भीती अजिबात वाटणार नाही, लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळेला मी डेफिनेशन सांगत असताना एक गमतीशीर मजेशीर डेफिनेशन मी सांगतोय साईन कॉस टॅन. तरी डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो की साईन कॉस टॅन आणि कोसेक सेक कॉट हे डिफाईन कसं करायचं की बघा भारत आणि पाकिस्तानचं आपलं किती क्रॉस आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. तर भारत आणि पाकिस्तान बाबतीत ट्रिग्नॉमेट्री आपल्याला डिफाईन करता येते. आपल्याला वर्षभरामध्ये 11 आणि 12 मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मी डे टू लाईफशी रिलेटेड मी मॅथमॅटिक्स शिकवणार आहे, लक्षात घ्या. की बरेच जण म्हणतात की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा काय उपयोग, किंवा फक्त अंकगणित आलं, व्यवहार आला म्हणजे संपलं की बाकीचं मॅथमॅटिक्स कशाला लागतं. तर बाळांनो एवढं एक लक्षात ठेवा की मॅथमॅटिक्स इज टू इन्क्रीज द टॅलेंट ऑफ युअर ब्रेन. म्हणजे मॅथ्स सारखं तुमच्या म्हणजे मॅथमॅटिक्सचा माणूस हा अष्टावधीनी असतो असं म्हटलं जातं की ज्याचं मॅथ्स चांगलं त्याचं सगळं चांगलं असं मी नेहमी म्हणत असतो. कारण मॅथमॅटिक्सचा माणूस एका वेळेला 8 ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतो. कारण साधं एखादं जरी एक्झाम्पल तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये ॲडिशन आली, सबट्रॅक्शन आली, मल्टिप्लिकेशन आलं, डिव्हिजन आली, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याचे सगळे कॅल्क्युलेशन्स, म्हणजे हे सगळी प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी एकत्रित तुम्हाला तिथं सॉल्व करता येतात. त्यामुळं टू इन्क्रीज द टॅलेंट ऑफ युअर ब्रेन हे जर चांगलं काम जर कोण करत असेल तर मॅथमॅटिक्स हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला टोटल मॅथमॅटिक्स जे माझ्याकडून तुम्हाला शिकायला मिळणार आहे ते डे टू लाईफ रिलेटेड शिकायला मिळणार आहे, लक्षात घ्या. मग तसंच एक ट्रिग्नॉमेट्रीची डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये भारत पाकिस्तानवरून मी तुम्हाला ही डेफिनेशन एक्सप्लेन करतोय की बघा पाकिस्तान भूखा पैसा अपॉन हिंदुस्तान हराभरा. यामध्ये हे कसं घ्यायचं की हा राईट अँगल ट्रायंगल, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अँगल जर आपण थीटा घेतला तर ही परपेंडिक्युलर म्हणजे त्याला आपण अपोजिट साईड म्हणतो, हा बेस म्हणजे ऍडजसंट साईड म्हणतो आणि ही हायपोटेन्यूस. बघा परपेंडिक्युलर, बेस आणि हायपोटेन्यूस याच्यावरून पाकिस्तान भूखा पैसा डिवायडेड बाय हिंदुस्तान हराभरा, बरोबर आहे का? बघा आता याच्यामध्ये परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस साइन रेशियो, बेस अपॉन हायपोटेन्यूस कॉस रेशियो, परपेंडिक्युलर अपॉन बेस टॅन रेशियो. लक्षात आलं? पाकिस्तान भूखा पैसा आहेच तो, हिंदुस्तान हराभरा. बघा आणि याच्या उलट घेतला, रेशियो बगल घेतला, हिंदुस्तान हराभरा ला पाकिस्तान भूखा पैसा डिवाइड केला तर तुम्हाला कोसेक सेक आणि कॉट याचे रेशियो बगल्स मिळतात. हे जे आहे साइन कॉस टॅनची डेफिनेशन. बघा परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस साइन रेशियो, बेस अपॉन हायपोटेन्यूस कॉस रेशियो, परपेंडिक्युलर अपॉन बेस टॅन रेशियो आणि इथं तुम्हाला कोसेक सेक आणि कॉट हे 3 रेशियो मिळतील. हिंदुस्तान हराभरा अपॉन पाकिस्तान भूखा पैसा, हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर कोसेक रेशियो, हायपोटेन्यूस अपॉन बेस
सेक रेशो आणि बेस अपॉन परपेंडिक्युलर कोटेंजेंट रेशो. ऐकणे छान, म्हणजे खूप सोपं आहे लक्षात घ्या. त्यामुळे डेफिनेशन आणि रिलेटेड टू हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला विथ प्रूफ की बरीचशी मुलं इंजिनिअरिंग म्हणजे आता 11वी शिकून इंजिनिअरिंगला गेल्यानंतर परत ज्याला भेटतात त्याला म्हणतात की सर ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलाचा चार्ट देखील की किती इम्पॉर्टंट आहे बघा. त्यावेळेचं डबल अँगल, ट्रिपल अँगल, हाफ अँगल, फॅक्टरायझेशन, डिफ्रॅक्शन, सगळं डिटेल जे इंजिनिअरिंग पर्यंत तुम्हाला पुरणार आहे किंवा पुढे इंडस्ट्रियल याच्यामध्ये सुद्धा काम करत असताना तुम्हाला जात हे करत असताना ट्रिग्नॉमेट्री नेहमी लागणार आहे लक्षात घ्या. त्यामुळं या टॉपिकचा अभ्यास आपल्याला अतिशय मनापासून आणि अतिशय स्ट्रॉंग करायचा आहे. म्हणजे बाकीचे लाईटली घ्यायचे तसं नाही, मात्र हेच किती इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला मी इथं सांगितलं. त्यानंतर डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस. डिटर्मिनंट हा 2x2 डिटर्मिनंट तुम्ही 10वीला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये क्रामर्स रूल शिकत असताना बघितलेला आहात. आता या टॉपिक मध्ये तुम्हाला 3x3 डिटर्मिनंट आहे, 2x2 डिटर्मिनंट आहे, थोडा मोठ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 3x3 डिटर्मिनंट हे लक्षात घ्या. आणि त्याचे ऍप्लिकेशन इथे सुद्धा तुम्हाला क्रामर्स रूल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कसं फाइंड आउट करायचं, त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला कसं म्हणजे फाइंड आउट करायचं, हे ऍप्लिकेशन लेवलला काही एक्झाम्पल्स या डिटर्मिनंटमध्ये बघायचे. आणि डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. या टॉपिक मध्ये तुम्हाला डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज पण शिकायचे आणि या प्रॉपर्टीज तुम्हाला 12 व्हेक्टर हा टॉपिक आहे. त्या व्हेक्टर मध्ये स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा जो कन्सेप्ट आहे, ते स्केलर ट्रिपल प्रॉडक्टची व्हॅल्यू काय ते डिटर्मिनंट येते. आणि तो डिटर्मिनंट येत असल्यामुळे डिटर्मिनंटच्या ज्या काय सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ते कुठं असणार आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे हा कोरिलेटेड जर अभ्यास केला तर काही अवघड आहे लक्षात घ्या. आपल्याला हार्ड वर्क पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट वर्क करायचं आहे हे लक्षात घ्या. कारण फक्त हार्ड वर्क करून नाही चालणार सीईटी जेई ओरिएंटेड, तर त्याला स्मार्ट वर्क लागतं. आणि ते कोरिलेटेड अभ्यास केला तर एखाद्यांदा 2-4 पक्षी आपल्याला मारायचे हे लक्षात घ्या. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्मार्ट वर्क. तर डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे हे लाईटली का घ्यायचं मी सांगतोय, कारण तुम्हाला 12वीला स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये डिटर्मिनंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज लागणार आहे. त्यानंतर मॅट्रायसेस हा जो कन्सेप्ट आहे तो डिटर्मिनंटच्या पुढचा कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स सेम असतात, तसं मॅट्रायसेसमध्ये मे बी और मे नॉट बी हे लक्षात घ्या. मॅट्रिक्स हा कन्सेप्ट कसा आहे, त्याला आपण मराठीत व्यू म्हणतो, चक्र व्यू मधलं व्यू. की समजा क्रिकेट टेस्ट कसोटी आपण घेतली तर याच्यामध्ये 2 इनिंग्स असतात. समजा त्याच्यामध्ये विराट कोहली असेल, के एल राहुल असेल आणि रोहित शर्मा. तर यांनी समजा विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये 100 रन्स काढल्या, सेकंडमध्ये 58 रन्स काढल्या. के एल राहुलनं पहिल्या याच्यामध्ये 72 रन्स काढल्या, दुसऱ्यामध्ये 92 रन्स काढल्या. रोहित शर्मानं पहिल्या इनिंगमध्ये 215 रन्स काढल्या आणि सेकंड इनिंगमध्ये 32 रन्स काढल्या. तर यामध्ये पहिला रो काय शो करतो, विराट कोहलीच्या रन्स. दुसरा रो काय शो करतो, रोहित शर्माच्या रन्स. आणि तिसरा रो काय शो करतो, राहुल के एल राहुलच्या रन्स. आणि तिसरा रो काय करतो, रोहित शर्माच्या रन्स. पहिला कॉलम फर्स्ट इनिंग मधल्या रन्स, दुसरा कॉलम सेकंड इनिंग मधल्या रन्स. हे जर आपण स्क्वेअर ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केलं तर दॅट इज कॉल्ड मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इज ओनली अरेंजमेंट हे लक्षात घ्या. आणि त्याचे टाइप्स, त्याचा अल्जिब्रा, ह्या सगळ्या डिटेल्स 11वीला पण टॉपिक आहे आणि 12वीच्या पुढचा पार्ट आहे लक्षात घ्या. त्यामुळं इथं सगळे टाइप्स, सगळ्या डिटेल्स आपल्याला विथ नोटेशन सीईटी जेई ओरिएंटेड आपल्याला बघायचे. त्यामुळं हाही टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्ट्रेट लाईन. तुम्ही 9वीपासून कोऑर्डिनेट ज्योमेट्री शिकत आलेला आहात, 9वीला थोडा पार्ट झालेला आहे, 10वीला काही पार्ट त्याच्या पुढचा झालेला आहे. त्याच्या पुढचा पार्ट तुम्हाला इथं स्ट्रेट लाईन मध्ये शिकायचा आहे. इथं स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन्स, स्लोप ऑफ लाईन हे सगळं 10वीला झालेलं आहे. आता इथं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन परत बघायचं आहे. आणि ते इतकं इम्पॉर्टंट आहे की हा स्ट्रेट लाईन जर तुम्हाला परफेक्ट येत असेल तर याच्यावरून हे पुढचे जे टॉपिक्स आहे सर्कल आणि कोनिक सेक्शन हे तुम्हाला येणार आहे लक्षात घ्या. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन परत 12वीला हा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ह्याचे सगळे कन्सेप्ट लागणार आहे. आणि हा संपूर्ण जो पार्ट आहे तो तुम्हाला कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये येतो. आणि कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमधले जेईला कमीत कमी 5 ते 6 प्रॉब्लेम्स असतात हे लक्षात घ्या. सगळ्यात जास्त परसेंटेज प्रॉब्लेम विचारण्याचं जर कोणत्या टॉपिकवरती असेल तर कोऑर्डिनेट ज्योमेट्री. आणि कोऑर्डिनेट ज्योमेट्री नावाचा टॉपिक हा 9th पण आहे, 10th पण आहे. आणि आत्ता तुम्हाला त्याचे सेपरेट टॉपिक इथे शिकायचे ते लक्षात घ्या, स्ट्रेट लाईन, सर्कल आणि कोनिक सेक्शन. लक्षात आलं? त्यामुळं हा किती इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, की जेईला सगळ्यात जास्त वेटेज ह्या कोऑर्डिनेट ज्योमेट्रीवरती. म्हणजे एक टॉपिक हा दुसरा टॉपिक आणि तिसरा टॉपिक आहे, याच्यामध्ये 3
वेगवेगळे कर्व्ह येतात, इलिप्स पॅराबोला आणि हायपरबोला. अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे इलिप्स पॅराबोला हायपरबोला. आणि याच्यामध्ये जवळजवळ 29 थेरम्स आहेत. आणि त्याच्यामध्ये थेरम अशी आहेत की 3 थेरम जर तुम्हाला एक्सप्लेन केलं तर बाकीचे 26 थेरम आपोआप लिहिता येतात. आणि सर्कल आणि कोनिक सेक्शन ह्या 4 टॉपिकचा अभ्यास सायमल्टेनियस आपल्याला करता येतो. म्हणजे सर्कल जर परफेक्ट केला त्याच्यामधले थेरॉटिकल पार्ट, टँजेंट आणि नॉर्मलचे जे थेरम म्हणतोय मी ते टँजेंट आणि नॉर्मलचे जे थेरम्स आहेत ते थेरम 3 थेरम परफेक्ट केला किंवा सर्कल परफेक्ट केला तर त्या ठिकाणी सर्कलच्या ठिकाणी इलिप्स, इलिप्सच्या ठिकाणी पॅराबोला, पॅराबोलाच्या ठिकाणी हायपरबोला, अशी फक्त नावं बदलत जायचे, इक्वेशन बदलतील, त्याच पद्धतीनं सेम टू सेम कॅल्क्युलेशन येतील हे लक्षात घ्या. त्यामुळे एक टॉपिक व्यवस्थितपणे समजावून घेतला तर बाकीचे 3 टॉपिक परफेक्ट येतात. आणि ही सिस्टीम कुठल्याही दुसऱ्या सब्जेक्टमध्ये नाही लक्षात घ्या. तेव्हा मॅथमॅटिक्स सोपं, तेव्हा मॅथमॅटिक्सचा सिस्टमॅटिक अभ्यास केला तर याच्यामध्ये काही अवघड नाही लक्षात घ्या. त्यानंतर हा मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी तुम्हाला 10वीला हा टॉपिक होता, त्याचं बेसिक सॅम्पल स्पेस म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही सॅम्पल स्पेस डिफाईन केला आहे, दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला इव्हेंट डिफाईन केलेला आहे, आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. तर थोडं डिटेलमध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी, त्याच्या पुढचाच पार्ट, काही ऍप्लिकेशन लेवलचे एक्झाम्पल्स, काही थेरम्स, काही रिझल्ट्स या टॉपिकमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन तुम्ही स्टॅटिस्टिक्स एक टॉपिक तुम्ही शिकलेला आहात, त्या स्टॅटिस्टिक्स पेपर 1 मॅथ्स 1 मध्ये त्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणेच हा याच्यामध्ये मीन, मेडियन, मोड याचे या टाईपचेच कन्सेप्ट, मेजर्स ऑफ डिस्पर्शन वगैरे असले कन्सेप्ट तुम्हाला इथं बघायचे, ते लक्षात घ्या. मीन, मेडियन, मोड आणि त्याच्या रिलेटेड काही व्हॅल्यू फाइंड आउट करणं, त्याचे फॉर्म्युले या टॉपिकमध्ये, हा स्टॅटिस्टिकल पार्ट आहे लक्षात घ्या. म्हणजे पेपर 1 मध्ये हा सगळ्याचा सगळा पार्ट, हा एवढा जेईला इम्पॉर्टंट नाही, मात्र प्रोबॅबिलिटी हे जेईला इम्पॉर्टंट आहे, प्रोबॅबिलिटी क्वेश्चन असतात ते लक्षात घ्या. त्यानंतर पार्ट टू मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे की पहिला जो टॉपिक आहे तो कॉम्प्लेक्स नंबर, की आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ नॅचरल नंबर नंतर आपल्याला काय मिळालं, सेट ऑफ होल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स नंतर इंटीजर्स आय आर झेड, इंटीजर्स नंतर रॅशनल नंबर, रॅशनल नंबर नंतर इरॅशनल नंबर, आणि ह्या दोघांचा मिळून आपल्याला काय मिळतो, सेट ऑफ रियल नंबर्स. हे नंबर कसे डेव्हलप होत गेले हे तुम्हाला स्कूल लेवलला झालेलं आहे हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये कोणतं ना कोणतं तरी कमतरता असल्यामुळं, हे सफिशियंट नसल्यामुळं आपण सेट ऑफ होल नंबर्स घेतला, लक्षात आलं का. कारण 2 नॅचरल नंबरचे ऍडिशन तुम्हाला नॅचरल नंबर मिळतो, पण त्याच नॅचरल नंबर मधून तोच नॅचरल नंबर सबट्रॅक्ट केला की 0 येतो, हा आन्सर, ह्याचा आन्सर हा सेट देऊ शकत नाही. म्हणून आपण 0 आणि नॅचरल नंबर्स घेतले, त्याला आपण होल नंबर्स असं नाव दिलं. होल नंबर मध्ये त्याच नॅचरल नंबर मधून 5 - 5 0 चा आन्सर मिळायला लागलं, 5 - 4 चा आन्सर मिळालं, मात्र 4 - 5 चा आन्सर हा सेट देऊ शकत नाही. म्हणून निगेटिव्ह नंबरची सिस्टीम अस्तित्वात आली. आणि 1 - -1, 2 - -2 म्हणजे सर्व नॅचरल नंबरला निगेटिव्ह नंबर तयार केला, आणि 0 या सर्वांचा सेट म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स. आता सेट ऑफ इंटीजर्स मध्ये आपल्याला काय मिळतं, 4/2 चा आन्सर मिळतं, पण 2/4 चा आन्सर नाही मिळत, हा मिळू शकत नाही. म्हणजे आपण रॅशनल नंबर डिफाईन केला की तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, p/q, pq बिलॉंग्स टू इंटीजर अँड q नॉट इक्वल टू 0 हे लक्षात घ्या. तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 16 मिळतं, स्क्वेअर रूट ऑफ 4 मिळतं, पण स्क्वेअर रूट ऑफ 2 मिळत नाही, असे जे नंबर्स येतात त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो. याचा डिटेल स्टडी तुम्हाला झालेला आहे, मी फक्त ओझरचं सांगतोय. आणि या दोघांचा सेट म्हणून सेट ऑफ रॅशनल नंबर मिळतो, रिअल नंबर मिळतो. आता रिअल नंबर म्हणून कॉम्प्लेक्स नंबर हा कसा तयार करतो, म्हणजे याची का नीड आहे, कारण सेट ऑफ रिअल नंबर मध्ये काय प्रॉब्लेम येतो की x²-25 चा आन्सर तुम्हाला देता येतो. म्हणजे x² = 25 टेकिंग स्क्वेअर रूट x = ±5. पण जर मी इथं प्लस घेतलं x² + 25 = 0 देन x² = -25 टेकिंग स्क्वेअर रूट x² चा स्क्वेअर रूट x मिळतं, मात्र -25 चा स्क्वेअर रूट मिळत नाही. दॅट इज देअर डज नॉट एक्झिस्ट एनी रिअल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह. स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नॉन निगेटिव्ह हे लक्षात घ्या. म्हणजे 0 चा स्क्वेअर 0 येतो आणि बाकीच्या सगळ्या रिअल नंबरचा स्क्वेअर काय मिळतो, तुम्हाला ऑलवेज पॉझिटिव्ह मिळतो. मात्र तिथं असा एकही नंबर नाही की ज्याचा स्क्वेअर काय मिळतो, निगेटिव्ह मिळतो. आणि याचं उत्तर सेट ऑफ रिअल नंबरमध्ये आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळं एक नवीन नंबर डिफाईन केला, इमॅजिनरी युनिट, दॅट इज आय. आणि याची व्हॅल्यू √-1 घेतली. आता याचा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळतो, -1. मग यावरून आपण
याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर डिफाईन केला. नंबर इज ऑफ द फॉर्म के आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. याला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी युनिट. म्हणजे 3i आपण घेतलो हा इमॅजिनरी नंबर. आता याचा स्क्वेअर करा किती येतो बघा, 9i2. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती, -1, म्हणजे -9. म्हणजे आतापासून तुम्ही असं म्हणू शकत नाही की असा एक नंबर नाही की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह मिळतो. आणि देअर एक्झिस्ट अ नंबर हू स्क्वेअर इज निगेटिव्ह अँड दॅट नंबर इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. आणि त्याच्यावरून आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन करायचा आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबर इज ऑफ द फॉर्म x+iy डिनोटेड बाय झेड आणि सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिनोटेड बाय सी. मग या कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत सगळा अल्जिब्रा पण आपल्याला शिकायचा आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे सगळं स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचे, ते लक्षात घ्या. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर सिक्वेन्स अँड सिरीजेस याची ओझरती ओळख तुम्हाला 10वीमध्ये झालेली आहे. कोणता टॉपिक, अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे संख्यांची विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट असते. आपल्या डे टू लाईफ मध्ये सुद्धा आपण सनफ्लॉवर बघितलं असाल तर त्याच्या बियांची ते फुल मोठं ज्याला होतं सनफ्लॉवर, त्याला जर बियांची अरेंजमेंट ही विशिष्ट प्रकारची असते. किंवा तुम्ही पायनॅपल बघितलं असाल तर पायनॅपल वरती ते स्पॉट जे असतात की त्याची सुद्धा अरेंजमेंट विशिष्ट प्रकारची असते. म्हणजे असंच नंबरची अरेंजमेंट एक वेगवेगळ्या पद्धतीने जर केली आणि त्याच्यामध्ये विशिष्ट असा रूल जर आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. आणि या सिक्वेन्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. हे तुम्ही 10वीला शिकलेला आहात. त्याच पद्धतीनं दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा डिफरन्स जसा कॉन्स्टंट येतो तसा दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा रेशो जर कॉन्स्टंट येत असेल तर त्याला आपण ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो. हे लक्षात घ्या. आणि अशी सिक्वेन्स की त्याचे रेशिप्रोकल्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येत असतील तर त्याला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणतो. हे पुढचे जे दोन पॉईंट्स आहेत, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, हे तुम्हाला सिक्वेन्समध्ये एपी जसं झालेलं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, तसे पुढचे दोन सिक्वेन्सेस बघायचे लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं त्याच्यावरच डिपेंड असणारा हा सिरीजेस हा टॉपिक आहे. म्हणजे समेशन जे आहे ते आपण सर्व सिक्वेन्सची सम जे एकत्र घेतो त्याचे काही रूल्स हे सिरीजेसमध्ये तुम्हाला शिकायचे. जेईसाठी हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन, ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशन वरून याचेच काही कन्सेप्ट आपल्याला कुठं लागणार, प्रोबॅबिलिटीमध्ये लागणार आहे, हे लक्षात घ्या. परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय, थोडक्यात फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग हे एक शिकायचं आहे. आता परम्युटेशन म्हणजे काय, की समजा आपल्याला 40 मुलांना एका शिक्षकांना काय करायचे, 3 प्राईस डिस्ट्रीब्यूट करायचे. समजा रिझल्ट लागला असेल 9th स्टँडर्डचा, 9th क्लास आहे आणि त्याच्यामध्ये 40 स्टुडंट्स आहे, तर 3 मुलांना प्राईज डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर ते प्राईज डिस्ट्रीब्यूट करत असताना समजा ते एक मेला रिझल्ट असतो, महाराष्ट्र दिन असतो, झेंडावंदन होतं, प्रत्येकांना धाकधूक लागली असते आपला निकाल काय असेल. बरेच जण आलेले पण नसतात कारण त्यांना ऑलरेडी रिझल्ट माहित असतो की मीच पहिला आहे म्हणून ते आलेले नसतात, हे लक्षात घ्या. तर रिझल्ट डिस्ट्रीब्यूट करत असताना ते शिक्षक वर्गात झेंडावंदनानंतर वर्गात ज्यावेळेला येतो त्यावेळेला डिस्ट्रीब्यूट करत असताना ते असं म्हणतात का, रोल नंबर 1 फर्स्ट प्राईज, रोल नंबर 2 सेकंड प्राईज, रोल नंबर 3 थर्ड प्राईज. मग पहिल्यांदाच ऍडमिशन घेताना भांडणं झाली असती की मी माझा रोल नंबर पहिला पाहिजे, हे लक्षात घ्या. किंवा असंही करत नाही की बाबा त्यांच्या शेजारी एखादा मुलगा राहत असेल, तू ये पहिलं बक्षीस घे, तुझ्या मित्राला बोलव दुसरं बक्षीस घे, किंवा आणि एखाद्या मुलाला बोलवलं की तू सगळ्या विषयामध्ये नापास आहेस, तुला तिसरं बक्षीस घे, खूप कष्ट घ्यावे लागले असतील, तर असंही डिस्ट्रीब्युशन होत नाही. तर ते काय करतात, सगळ्या मार्कांची अरेंजमेंट डिक्रीजिंग ऑर्डरनं करतात, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात जास्त मार्क मिळाले त्याला, त्यानंतर त्याच्यानंतर दुसरं कमी मार्क असलेला, त्याच्यानंतर कमी, असे अरेंजमेंट करून त्यातली पहिली जी 3 मुलं असतील, फर्स्ट नंबरला जो असेल यु विल गेट फर्स्ट प्राईज, सेकंड असेल तो सेकंड प्राईज, आणि थर्ड जो स्टुडंट असेल त्याला थर्ड प्राईज. म्हणजे याला आपण परम्युटेशन ऑफ 40 स्टुडंट्स टेकन 3 ॲट अ टाइम इज अन अरेंजमेंट ऑफ 43 स्टुडंट्स फ्रॉम गिवन 40 स्टुडंट्स. म्हणजे ती अरेंजमेंट करून आपण त्याच्यामध्ये आपण घेतलेले असतात, याला आपण काय म्हणतो, परम्युटेशन म्हणतो. म्हणजे अरेंजमेंट याच्यामध्ये महत्वाचे, लक्षात घ्या. त्यानंतर कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. आवर लाईफ इज कॉम्बिनेशन, प्रत्येकाचं लाईफ हे कॉम्बिनेशन आहे, लक्षात घ्या. समजा कॉम्बिनेशन मी एक्सप्लेन करतो की समजा एखाद्या व्यक्तीला लग्न करायचं आहे, आता त्याच्याकडे 10 स्थळं आली असतील, 10 मुलींची स्थळं आलेली असतील. मग तो समजा प्रोग्राम सुरू केला बघायला की समजा 2-3 महिन्यामध्ये त्याला आवरायचं आहे 10 मुली बघून, आणि त्यानंतर आपल्याला डिसाईड करायचं की कोणत्या मुलीशी लग्न करायचं आहे.
तर तो मुलगा काय करेल की 3 महिने थांबणारच नाही, 10 मुले आहेत ना, एका दिवशी 2 मुली करून आठवड्यामध्ये सगळं कसं उरके उरके लवकरात लवकर हे बघेल. तर तो समजा आठवड्यामध्ये सगळ्या मुली बघून आला, तर तो 8व्या दिवशी असं म्हणणार आहे का की सर्वांनी आपापले सगळं जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या झेरॉक्स कॉपी माझ्या जमा जमा करा, 10वी 12वी मार्कलिस्ट आणि काय को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा ग्रॅज्युएशन असेल, तुमचं जे काय असेल ते तुम्हाला तुम्ही सर्टिफिकेट जमा करा. त्यानंतर 8व्या दिवशी तुम्ही जमा केल्यानंतर 9व्या दिवशी मी त्यांची छाननी करतो, 10व्या दिवशी मी त्याचं मेरिट लावतो आणि मेरिट लिस्ट लावल्यानंतर त्याच्या त्या मेरिट लिस्टला सगळ्यात टॉपला जी मुलगी असेल तिच्याशी मी लग्न करेन. मी लग्न करणं म्हणजे ती व्यक्ती लग्न करेल, लक्षात घ्या. असं कुठेही होत नाही हे लक्षात घ्या. तो 8 दिवस त्या 10 मुली बघून आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात दिसायला जी सुंदर असेल, मग ती 10वीला 10 वेळा जरी नापास जरी असली तरी त्या मुलीशी तो लग्न करेल. दॅट इज कॉल्ड कॉम्बिनेशन. इथं चॉईसला महत्व आहे, लक्षात घ्या. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 10 गर्ल्स टेकन 1 at a time. आवर लाईफ इज ऑल्सो कॉम्बिनेशन. आपणही प्रत्येक जण लग्न करत असताना आपल्याही याच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या ही वेळ येणार आहे, त्याला कॉम्बिनेशन ऑफ 10 गर्ल्स टेकन 1 at a time, नॉट मोर दॅन 1 हे लक्षात ठेवायचं. नाही तर त्याच्यामधल्या 4 आवडल्या असू देत, 4 इकडं 2 असू देत, तिकडं 2 असू देत, नाही चालणार हे लक्षात घ्या. लक्षात आलं? म्हणजे कॉम्बिनेशन इज सिलेक्शन. या बाबतीत काही एक्झाम्पल्स या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकायचे ते लक्षात घ्या. कारण त्यानंतर मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. मेथड ऑफ इंडक्शन म्हणजे काही रिझल्ट. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल APमध्ये असं एक्झाम्पल होतं, शो दॅट सम ऑफ द फर्स्ट nth नॅचरल नंबर इज n(n+1)/2. हा रिझल्ट तुम्ही प्रूव्ह केलेला आहे. तर हा रिझल्ट ऍक्सेप्ट करत असताना किती नॅचरल नंबर साठी किती नंबर साठी आपण चेक करत बसायचं, त्यासाठी एक रिझल्ट आहे आणि त्याला आपण मेथड ऑफ इंडक्शन म्हणतो. हा रिझल्ट पहिल्यांदा n=1 साठी सॅटिस्फाय होतो दाखवा, सेकंड स्टेप मध्ये n=k साठी प्रूव्ह होतोय दाखवा, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये n=k+1 साठी प्रूव्ह होतोय दाखवा. म्हणजे अज्युम करा सेकंड स्टेप मध्ये n=k साठी सॅटिस्फाय होतो आणि तिसऱ्या स्टेप मध्ये परत n=k+1 साठी प्रूव्ह करा, आणि या तिन्ही स्टेप जर सॅटिस्फाय होत असतील तर सर्व नॅचरल नंबर साठी तो रिझल्ट आपण ऍक्सेप्ट करू शकतो, असा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. आणि बायनॉमियल थेरम, या बायनॉमियल थेरम मध्ये आपल्याला x + y² किंवा a + b² माहिती आहे, a + b³ माहिती आहे, पण याच्यापेक्षा a + b⁴, 5, 6 किंवा 10 अशा वेगवेगळ्या नंबरचे हायर पॉवर असतील तर याचं एक्सपान्शन कसं घ्यायचं हे याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. म्हणजे बायनॉमियल थेरम गिव्ह द एक्सपान्शन ऑफ x + y⁴ आणि त्याचे सगळ्या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला या टॉपिकमध्ये, कॅल्क्युलेशन ओरिएंटेड हा टॉपिक आहे, इथं आपल्याला बघायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगला टीचर्स ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर मी टीचरच्या समोर सुद्धा बऱ्याच वेळेला रिसर्च पासून काम करत असताना किंवा लेक्चर देत असताना सांगितलेलं आहे की मला टोटल 11 आणि 12 सगळ्या टॉपिक क्लिस्ट आणि किचकट थोडासा टफ लेवलचा वाटणारा टॉपिक म्हणजे हा सेट रिलेशन अँड फंक्शन हा एकच टॉपिक होता. आता या नवीन सिलेबसमध्ये तुमच्या सेट्स अँड रिलेशन वेगळं केलं आणि फंक्शन वेगळं केलेलं आहे. तुम्ही CET, JEE आणि NEET सोडून द्या की JEE मध्ये कोणत्याही तुम्ही पाठीमागचे 5 पेपर जर बघितला तर त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम बघत असताना प्रॉब्लेम सेंड करत असताना सेपरेट कुठल्या एका टॉपिकवरती असं सेपरेटली क्वेश्चन विचारला जात नाही, लक्षात घ्या. मॅक्सिमम क्वेश्चन असे असतात की टॉपिक किती आहेत बघा, 11 सिलेबस 12 सिलेबस आणि क्वेश्चन किती काढायचे, तर आता पूर्वी 30 होते, आता फक्त किती टॉपिक काढायचे, 25 क्वेश्चन काढायचे, लक्षात घ्या. म्हणजे जवळजवळ हे 9 आणि 9 = 18 टॉपिक आहेत, 1200 पण एवढेच टॉपिक आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 36 साधारणपणे मर्ज केलं तर 30-34 टॉपिक होतात NCERT लेवल आणि हे स्टेट बोर्डला, तर त्या 34 टॉपिक वरती आपल्याला किती क्वेश्चन काढायचे, 25 क्वेश्चन काढायचे. आणि इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला सेट रिलेशन फंक्शन मधले काही पॉइंट ऍड करून त्याच्यामध्ये मर्ज करून क्वेश्चन तयार केले, लक्षात घ्या. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह मध्ये क्वेश्चन विचारत असताना क्वेश्चन असा असतो की f(x) तुम्हाला दिलेलं असतं sin x, g(x) दिलेलं असतं log x, देन इंटिग्रेशन ऑफ f(g)
जी असा क्वेश्चन विचारलेला असतो आणि हे कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये स्टेट बोर्ड मध्ये असे क्वेश्चन दिलेले नाही. प्रत्येक टॉपिक सेपरेट दिलेला आहे आणि तुम्हाला जेई मध्ये क्वेश्चन असे बघायला मिळतील. म्हणजे हा कन्सेप्ट कुठला आहे, एफओ जी कॉम्पोजिट फंक्शन मधला आहे आणि हा इंटिग्रेशन कुठला आहे, बारावी मधला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं तुम्हाला कॉम्बिनेशन तिथं बघायला मिळणार आहे. तेव्हा सेट रिलेशन फंक्शन, सेट तुम्ही नवीन शिकलेला आहात तेच कन्सेप्ट तिथं तुम्हाला शिकायचे. त्यानंतर रिलेशन आणि फंक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये लॉगरिथमिक फंक्शन आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे, त्यानंतर इन्वर्स फंक्शन आहे, असे बरेचसे फंक्शन्स आहेत, मॉड्युलस फंक्शन, स्टेप फंक्शन, हे सगळ्या फंक्शनचा स्टडी या टॉपिकमध्ये करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक की याच्यावर तुम्हाला जेईचे क्वेश्चन क्लिष्ट करता येतात. कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन करण्यासाठी या टॉपिकमधले बरेचसे कन्सेप्ट जेई मध्ये यूज केले जाते, ते लक्षात. त्यामुळे हा टॉपिक समजायला सोपा आहे, मात्र जेवढं समजायला सोपं आहे ना तेवढं लगेच विसरतं. त्यामुळे हा किचकट असा समजला जातो. म्हणजे मला वाटणारा टफ, प्रत्येकांचा दृष्टिकोन वेगळा असतो, मला वाटणारा टफ टॉपिक म्हणजे याचा जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला तर जेई मध्ये बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल, लक्षात घ्या. त्यानंतर लिमिट्स कंटिन्युटी, पूर्वी लिमिट अँड कंटिन्युटी हा बारावीला टॉपिक होता, नंतर सिलेबस बदलल्यानंतर लिमिट हा टॉपिक अकरावीला आणला, परत यावर्षी परत सिलेबस तुमच्याकडे बदललेला आहे, तो कंटिन्युटी हा बारावीचा टॉपिक होता, तो परत अकरावीला आणलेला आहे. हा बारावीची तयारीच आहे, इंट्रोडक्शन आहे, लक्षात घ्या. लिमिट, कंटिन्युटी अँड डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह जर 100 मुलांना जर तुम्ही विचारला, बारावीचा सर्वे जर केला, तर 100 मुलांच्या मध्ये त्यांना म्हटला की मॅथमॅटिक्समध्ये काय अवघड आहे, तर तुम्हाला 99 मुलं असं सांगतील की डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन हा 12वीचा सगळ्यात टफ भाग आहे. तर बाळांनो हे लक्षात घ्या, इतकं सोपा पार्ट आहे की अवघड असं काहीच नाही, फक्त तुम्ही ते करत नाही म्हणून त्या त्या वेळेला करत नाही आणि थोडं थोडं न खाता एकदम आठवड्याचं खायला बघता, त्यावर तो प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. आणि आठवड्याचं एकदम खाणं हे पॉसिबल नाही. समजा खाल्ला तरी त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील त्याच्यावरती उपाय आहे, मात्र याच्यावरती उपाय कुठेही मिळणार नाही, ते लक्षात घ्या. नंतर मेडिकलमध्ये गेला मॅथमॅटिक डिफरन्शिएशनची गोळी द्या, ती गोळी खाल्लं म्हणजे डेरिव्हेटिव्ह येतं असं नाही, बाळांनो लक्षात घ्या. त्यामुळे अप टू डेट जर तुम्ही अभ्यास केला, कालच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला लेक्चर मध्ये दिलेला आहे, तर हे खूप सोपं आहे, लक्षात घ्या. हा इथून पुढचा जो पार्ट आहे तो टोटल ट्रिग्नॉमेट्रीवरती डिपेंड आहे. ट्रिग्नॉमेट्री शिवाय तुमचं कोणतेही पान होणार नाही, लक्षात घ्या. पार्ट टू जो आहे 12वीचा, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, इथं फक्त इंट्रोडक्शन आहे, हे लक्षात घ्या. काही ऍडिशन, सबट्रॅक्शन, म्हणजे सगळे लॉज तुम्हाला इथे बघायचे, डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल, सगळे लॉ इथे डिफाईन करायचे. त्यानंतर काही रूल्स, ऍडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, प्रॉडक्ट रूल, क्वेश्चन रूल, हे तुम्हाला इथे शिकायचे, बेसिक एक्झाम्पल तुम्हाला इथे आहेत. आणि त्यानंतर मेन मेथड्स जे आहेत ते तुम्हाला 12वीमध्ये शिकायचे, ते लक्षात घ्या. त्यानंतर लिमिट्स आणि कंटिन्युटी हे दोन्ही एकमेकांच्या हातामध्ये हात धरून चालणारे दोन्ही टॉपिक आहेत, लक्षात घ्या. लिमिट टॉपिकची जर तुम्ही तयारी केला तर 100% तुम्हाला डेली कंटिन्युटी आपोआप येतं, त्याचा स्टडी सुद्धा करावं लागत नाही, लक्षात घ्या. इतके हे दोन्ही कोरिलेटेड टॉपिक आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मॅथमॅटिक्स इतकं सोपं आहे की त्याच त्याच प्रोसेस तुम्हाला करायची, हे लक्षात घ्या. तेव्हा लिमिट हा कन्सेप्ट कसा आहे की यामध्ये लिमिटमध्ये समजा एफ ऑफ एक्स या फंक्शन, म्हणजे याच्यामध्ये मी डिटेल तिथं तुम्हाला देणारच आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 ऍट एक्स इज इक्वल टू 2 याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येत नाही, कारण 2 जर यूज केला तर 4 मायनस 4 0, 2 मायनस 2 0, 0 अपॉन 0 काय, ते मिनिंगलेस येते मॅथमॅटिक्स मध्ये. त्यामुळे याच्यासाठी हा कन्सेप्ट मांडलेला, एक्स इज इक्वल टू 2 न घेता एक्स टेंड्स टू 2 घ्यायचं, म्हणजे द व्हॅल्यूज ऑफ एक्स कमिंग नियरर अँड नियरर टू 2 बट नॉट इक्वल टू 2. आणि त्याच्यावर हा लिमिट कन्सेप्ट मांडलेला आहे की या फंक्शनचं लिमिट ऍज एक्स टेंड्स टू 2 एफ ऑफ एक्स आपल्याला फाइंड आउट करता येतं, हे लक्षात घ्या. म्हणजे असे कन्सेप्ट आहे लिमिट मध्ये. काही रूल्स, अल्जेब्रिक लिमिट, ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट, एक्सपोनेन्शियल फंक्शन लिमिट आणि इन्फायनाइट लिमिट, हे सगळं तुम्हाला इथं बघायचं आणि तोच कन्सेप्ट तुम्हाला कंटिन्युटी मध्ये यूज करायचा आहे. कारण फंक्शन कंटिन्युअस कधी असतं, ह्या डेफिनेशन वरूनच कळते की आपल्याला इथं लिमिट यूज करायचं आहे. अ फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू ए इफ लिमिट ऑफ द फंक्शन, त्या पॉइंटला त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू हे दोन्ही जर सेम असेल तर फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणजे तुम्हाला इथं काय घ्यावं लागणार आहे, लिमिट घ्यावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं हा पार्ट 1 आणि पार्ट 2 हा सिलेबस मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये सगळेच्या सगळे टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आणि 10वी प्रमाण थेरम, म्हणजे जॉमेट्रीमध्ये जे तुम्ही पहिल्या 3 टॉपिकला घाबरता, सर्कलला घाबरता, एवढं कॉम्प्लिकेटेड भाग कुठेही नाही, बाळानं लक्षात घ्या. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले परफेक्ट केला, 1 आणि 1 पॉईंट,
स्ट्रेट लाइन हा एक ग्रुप आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा, हे लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे सेट रिलेशन फंक्शन जेई ओरिएंटेड, आणि हे 12वी साठी तुम्हाला लिमिट कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह हा बेसिक पार्ट आहे. ट्रिग्नॉमेट्रीची रिव्हिजन साठी दोन टॉपिक खूप सफिशियंट आहेत लक्षात घ्या. त्यामुळे या पद्धतीनं अप टू डेट आज जे जे काय एक्सप्लेन केलं ते पुस्तक तुम्हाला PDF फाईलमध्ये पाठवलेलं आहे, ते जरा बघा त्या टॉपिक काय काय दिलेले आहेत. नुसतं ओझर तर समजो अगर न समजो, पण टॉपिक्स काय काय आहे त्या पुस्तकमध्ये काय काय दिलं ते तरी ओझर तर बघा. उद्या तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजीचा पेपर पॅटर्न, की मी रिसोर्स पर्सन काम करत असताना जे ट्रेनिंग शिक्षकांना दिलं होतं त्या ट्रेनिंगमधलं सगळे पॉईंट्स मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करतो, की पेपर पॅटर्न आपला कसा असणार आहे, 11वीचं कॉलेजमधलं वर्क कसं असणार आहे ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो, आणि त्यानंतर मग आपल्याला ॲक्च्युअली मॅथमॅटिक्सचा सिलेबस स्टार्ट करायचा आहे. थँक्यू.